या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. राणा, अरे साहेब गेला अजून खरं वाटत नाही बघ. होय, अचानक आजार वाढला आणि होत्याचं नव्हतं झालं. साहेब असताना एक आधार होता. घरात वडीलधारा माणूस असला की कसा आधार असतो. मी पोलीस झालो, सुरतचा परत संसार सुरू झाला, हे समजा बघायला आबा पाहिजे होत. मामा, सुरतचा संसार परत सुरू झाला याचा समजा क्रेडिट तुम्हाला जाते बघा. अरे राणा, मी फक्त वडीलधाऱ्या माणसाचं काम केलं बाबा. आबा नाहीत, पण आम्ही आबांच्या जागी तुम्हाला मानतो. हो, तुम्ही या कुटुंबाचा आधार आहात मामा. वय, मला तर वडिलांसमान आहेत मामा. खर तर मला स्वतःच असं कुटुंब नाही, पण आज का नाही, तुमच्या रूपानं मला एक कुटुंबच मिळालंय हे माझं भाग्य आहे. इथनं पुढं कधी बी काही बी कवा बी अडचण आली का नाही, हा निवृत्ती नाही तुमच्या पाठीमाग खंबीरपण उभा राहील. बाई, कवा बी काय बी आम्हाला गरज लागली तर आम्ही तुमच्याकडे येणार. आजपासून तुम्ही आमचा आबाच. राणा, हा जो काही आदर दिलाय का नाही, अरे साहेबांच्या जागी बसवलं मला, हे माझं भाग्य आहे बघ. पण यातनच प्रेरणा घेऊन मी साहेबांचाच राजकीय वारसा पुढे चालवायचं म्हणायलंय. खर तर तुमच्यापैकी कोणतरी पाहिजे होत, पण राणा गेला पोलिसात आणि सूरजराव बिझनेस मध्ये, म्हणून मग मीच साहेबांच्या जागी आमदार केलं उभं राहायचा विचार करायला. एक नंबर बघा साहेब, आता तुमचं बॅनर मीच बनवणार. हा होय, कोण कोण पाहिजे बघा आपल्या गावातल्या राजकारणात, म्हणजे आपल्या तेवढं वट वाढेल. तर काय, साहेबांचं सामाजिक काम बी लय मोठं आहे. हा साहेब, आम्ही सगळी जण जसं साहेबांच्या पाठीमाग उभा राहिलो की नाही, तसं तुमच्या पाठीमाग सुद्धा उभा राहू बघा. माझं नशीब चांगलं म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा मिळतोय. चला आता घोषणा करून टाकूया. आजचा कार्यक्रम झाला का नाही, लगेच घोषणा करून टाकूया.